व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर खरं प्रेम हा गाण्यांचा अल्बम यूट्यूबवर लॉन्च होणार आहे अशी माहिती निर्माते राहुल चौरे यांनी दिली आहे. विद्रोही आर्ट मूव्हीज निर्मित खरं प्रेम हे अल्बम सॉन्ग 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर फाईव्ह मॅड्स आणि राहुल चौरे या यूट्यूब बॅनरवर लॉन्च होणार असल्याची माहिती निर्माता राहुल चौरे यांनी दिली. बी आर न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये निर्माते राहुल चौरे यांनी विद्रोही आर्ट मूव्हीज निर्मित खरं प्रेम या अल्बम सॉन्गमधील कथानकावर विशेष प्रकाश टाकला. हे अल्बम सॉन्ग आम्ही 14 फेब्रुवारीला यूट्यूबला सकाळीच लॉन्च करतो आणि सगळ्यांना ते यूट्यूबला बघायला मिळेल त्याच्या लिंक्स आम्ही सगळीकडे शेअर करतो आणि ऑब्व्हियसली आता तुम्ही आमच्याबरोबर आहात त्यामुळे ते सर्वोत्परी पोहोचलेलं त्याची शाश्वती मला आहे. नक्कीच सगळ्यांनी बघा, आवर्जून बघा. नाही यूट्यूबला म्हणण्यापेक्षा यूट्यूबला कुठल्या अकाउंटवर बघायचा, काय प्रोडक्शनचं टायटल आहे तुमचा? आम्ही ॲक्च्युली 3 प्रोडक्शनमधनं हे लॉन्च करतो आहे कारण माझे जे मित्र आहेत त्यांचे पण प्रोडक्शन्स आहेत, त्यांचे पण यूट्यूब चॅनल्स आहेत. चित्रीकरणाच्या वेळेस आलेले अनुभव सांगताना भिकाऱ्यांच्या जगण्यासाठीच्या वेदना आणि त्यातही खऱ्या प्रेमाची बरसात यामध्ये चित्रित केलं आहे असं सांगताना प्रेम कोणावरही कधीही कसंही कुठेही होऊ शकतं. प्रेमासमोर उच्च नीच, गरीब श्रीमंत, जात धर्म पंथ अशा विविध भिंती खुजा ठरतात. ही सर्वव्यापक विचारसरणी माझी आहे त्यामुळे मी असं ठरवलं की माझे जे मित्र आहेत रणजित यांचं पण एक चॅनल आहे. आता ज्यांनी फाईव्ह मॅट्स नावाची जी यूट्यूब सिरीज चालू केली आहे तर फाईव्ह मॅट्स नावानेच तो यूट्यूब चॅनल आहे. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं की तुम्ही त्याच्यामधनं पण ते रिलीज करा किंवा माझे परत दुसरे मित्र जे आहेत उमाकांत गवणे त्यांचं तराट सोलापुरी म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे तर त्यांच्या ह्याच्यावरून पण ते रिलीज होईल आणि माझा स्वतःचा जो काही यूट्यूब चॅनल आहे राहुल चौरे नावानी तर त्याच्यावरही मी रिलीज करेन आणि ॲज वेल ॲज माझ्या जेवढ्या मित्रांचे यूट्यूब चॅनल्स आहेत मी सगळ्यांना सांगून ठेवेन की तुमच्या पर्सनली यूट्यूब चॅनलवरून तुम्ही सगळीकडे लॉन्च करा. हेच या अल्बममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे असं अभिनेता चौरे यांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं. खरी गोष्ट आहे पण मला जास्त शिव्या नाही खावं लागलं. त्याचं कारण असं होतं की माझे साधारणतः 10-11 वर्ष मी थिएटरला काम केलं होतं. थिएटरला मी नाटकांमध्ये वगैरे काम केलं होतं. अगदी प्रायोगिक नाटकं असतील त्यामध्ये राज्यनाट्य स्पर्धा असेल, कामगार नाट्य स्पर्धा असेल, हिंदी नाट्य स्पर्धा असेल किंवा एकांकिका असतील. त्याच्यानंतर मी 2 व्यावसायिक नाटकांमध्ये पण काम केलं होतं त्यामुळं मला ती त्या भट्टीमध्ये बऱ्यापैकी तयार झालो होतो मी. म्हणजे हे क्षेत्र तर असं आहे की तुम्ही आयुष्यभर शिकत राहिलं तरी शिकतच राहणार आहात पण मला एक ते कळत गेलं होतं. मी एक ते स्वतःला फिनिशिंग लेवल आणत गेलो होतो आणि ही सगळी फिनिशिंग लेवल मला त्या थिएटर बेसमधून मिळाली होती त्यामुळं ऑब्व्हियसली काम करताना मग समोरच्याला जास्त काम करावं लागायचं नाही. तो म्हणजे अजून सुद्धा म्हणतात की अरे तुम्ही एखादं कॅरेक्टर राहुल चौरेला दिलं विषय संपला, त्याचे कॉस्ट्युम तो आणतो त्याला जास्त सांगायची गरज पडत नाही, फक्त एकदा तुम्ही कॅरेक्टरायझेशन सांगितलं की विषय संपला. आणि त्यांना तेच अपेक्षित असतं कारण त्यांचं बजेट ऑब्व्हियसली मोठं असतं सगळं. ज्यावेळेस एखाद्या कॅरेक्टरला सपोर्टिंग कॅरेक्टरला एखाद्या स्टारकास्ट बरोबर जर घातलं असेल. 14 फेब्रुवारी रोजी हा अल्बम राहुल चौरे विद्रोही आर्ट मूव्हीज धनश्री फिल्म प्रोडक्शन तराट सोलापूर या यूट्यूब बॅनरवर प्रसिद्ध होणार आहे. या सॉन्गमध्ये अभिनेते राहुल चौरे, अभिनेत्री तृप्ती नाईक, जयश्री ढोबळे, योगेश सूर्यवंशी, आकांक्षा वाघमोडे, उमाकांत घवाणे, पूजा कट्टीमनी, रेखा कट्टीमनी, सुमित होटकर या कलाकारांच्या अभिनयानं सजलेली असून प्रेक्षकांनी पाहून आपले अभिप्राय कळवावेत असं विद्रोही आर्ट मूव्हीज टीमच्या वतीनं सांगण्यात आलं.